सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्या आणि क्रिसमस साठी असलेली सुट्टी या कारणानं आता मुंबईकर आणि त्याचबरोबर पुणेकर देखील थंड हवेची ठिकाण असलेल्या लोणावळा, महाबळेश्वर तसंच कोल्हापूर परिसरामध्ये फिरण्याची मजा घेत आहेत. त्यामुळे आता वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक आता मंदावलेली आहे. मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडल्यानं मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या संख्येपुढे आता हा मार्ग ठेंगणा वाटू लागलाय. वाहनांची प्रचंड गर्दी वाढल्यानं आज सकाळपासूनच द्रुतगतीवर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. संत गतीने ही वाहतूक सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाका ते अमृतांजन पूल दरम्यान ही वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटनाचा बेत आकून कुटुंबियांसमवेत घराबाहेर पडलेल्या हजारो पर्यटकांना आजचा दिवस या वाहतुकीच्या कोंडीतच घालवावा लागणार की का असा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर नागरिक नाताळाच्या उत्सवासाठी गर्दी करू लागले. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन दुबे. तर मोहन, काय सांगाल, या सलग सुट्ट्यांमुळे आता मुंबईकर असू देत, पुणेकर असू देत, सगळे जण आता लोणावळा, महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहेत, मात्र त्यामुळे आता वाहतुकीची कोंडी झालेली पाहायला मिळते. नेमकं काय अधिक माहिती द्याल? खरं तर आज सकाळपासूनच जी वाहतूक आहे ही संथ गतीने सुरू आहे. मुंबईकर असो किंवा पुणेकर असो, हे दोघंही जे आहेत हे ख्रिसमस आणि सलग या 2 दिवसाच्या ज्या सुट्ट्या आहेत, शनिवार रविवार आणि सोमवारी जे ख्रिसमस आहे, हे मनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोणावळा, खंडाळा किंवा थंड हवेची ठिकाणं या ठिकाणी जात आहेत. मात्र वाहतूक जी आहे ही वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि अतिशय संत गतीने ही वाहतूक सुरू आहे. खंडाळा घाटात असो किंवा बोर घाटात असो, ही अतिशय मंदावलेली वाहतूक आपल्याला बघायला मिळते आणि लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या प्रकारे आज सकाळपासूनच द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आणि वाहतूक पोलीस देखील ही ट्रॅफिक हटवण्यास साठी सर्वतरी प्रयत्न करत आहेत. मात्र ही जी वाहनांची संख्या आहे ही वाढतच आहे आणि ही अजून संध्याकाळपर्यंत अशीच संत गतीने वाहतूक सुरू राहील असं पोलिसांचं म्हणणं आहे. धन्यवाद मोहन तुम्ही दिलेल्या माहितीबाबत. तर सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्या किंवा क्रिसमस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं हे मुंबईकर, पुणेकर आता बाहेर पडलेले आहेत. वातावरणाच्या लोणावळा म्हणा किंवा महाबळेश्वर या वातावरणाची मजा घेण्यासाठी आता सर्वजण बाहेर पडतात, मात्र त्यामुळे आता वाहतुकीची कोंडी झालेली आहे. वाहतुकी आता मंदावलेली पाहायला मिळते. त्यामुळे जरी हा प्रयत्न केला मुंबईकर किंवा पुणेकरांनी मजा घेण्याचा, तरी त्यांचा हा जो प्रवास आहे तो या वाहतुकीच्या कोंडीमध्येच घालवावा लागणार की काय आता असा प्रश्नचिन्ह समोर उभं राहिलं आहे.